विद्यार्थी मित्रांनो, जर फिजिक्स सारखा विषय आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर लगेच MHT CET फिजिक्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. आपण सर्क्युलर मोशन हा टॉपिक पाहतोय. सर्क्युलर मोशन इज द एक्झाम्पल ऑफ मोशन इन ए प्लेन. आणि सर्क्युलर मोशनचा ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण रेडियस वेक्टर, पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे पॉइंट कव्हर केलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट कव्हर करायचे आहेत ते मी नंबरनुसार इथं मांडलेले आहेत. काल जो आपण पॉइंट पाहिलेला आहे रेडियस वेक्टर, त्या रेडियस वेक्टरचा फॉर्म्युला आपण मॉड ऑफ वेक्टर आर इक्वल टू डेल्टा एस अपॉन डेल्टा थीटा हा फॉर्म्युला पाहिलेला आहे रेडियस वेक्टरचा. आणि अजून एक पॉइंट आपण कव्हर केला तो म्हणजे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, थीटाचा फॉर्म्युला एस अपॉन आर हे फॉर्म्युले आपण कव्हर केले. आणि ह्याच्यावरूनच एस इक्वल टू आर थीटा रिलेशन बिटवीन द लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्याच्यामधलं रिलेशन सुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत ते पॉइंट आहेत अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा, टाइप्स ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन ते म्हणजे आहे रेडियल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, पिरियॉडिक टाइम टी, फ्रिक्वेन्सी एन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच UCM हे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे. तर चला आपण स्टार्ट करूया. पहिला पॉइंट आजच्या व्हिडिओमधला तो म्हणजे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. जर तुम्ही 11th टेक्स्टबुक विद्यार्थी मित्रांनो रीड करायला घेतलं तर त्याच्यामध्ये हे जे बेसिक पॉइंट दिलेले आहेत ते दिलेले नाहीत, पण ते बेसिक पॉइंट तुम्हाला समजावेत आणि त्याच्यावर वरून जे डेरिवेशन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत ते डेरिवेशन्स अंडरस्टँड व्हावीत, समजावीत म्हणून मी हे बेसिक पॉइंट तुम्हाला कव्हर करतोय. तर पहिला पॉइंट आपण पाहूया अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याला माहित आहे की जनरल फॉर्म्युला ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काय म्हणायचो, लिनियर व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा फॉर्म्युला होता व्हेलॉसिटीचा. मग इथं अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला आपल्याला व्हीच्या ठिकाणी घ्यावं लागेल ओमेगा, थीटाच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घ्यावं लागेल अँग्युलर, आणि टाइम हा टाइम असणार आहे. टाइम हा अँग्युलर पण नसतो आणि टाइम हा लिनियर पण नसतो. मग ह्याच्यावरून मला डेफिनेशन काय लिहिता येईल, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हा जो रेट ऑफ चेंज ऑफ आहे म्हणजे अँग्युलर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे थीटा हा विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतो आणि तो थीटा चेंज होण्याचा जो रेट आहे त्यालाच आपण काय म्हणतोय उमेगा. उमेगा म्हणजे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, ज्या वेळेस आपण सायन्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ चा विचार करणारे त्यावेळेस कोणती तरी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रेट हा शब्द येणार आहे त्या त्या ठिकाणी कोणतीही एखादी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असते. म्हणून आपण इथं काय म्हणतोय द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ द टाइम इज कॉल्ड द उमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि इथं आपल्याला फॉर्म्युला आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आपण दाखवतोय उमेगान, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थिएटा आणि टाइम आहे टी. ओके, तर हा जो फॉर्म्युला मिळाला हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला अँग्युलर व्हेलॉसिटीचा. आता ह्याच्यावरून आपण ह्याचं एस आय युनिट लिहूया, एस आय युनिट. तर थिएटाचं युनिट असतं रॅडियन आणि जो टाइम आहे त्याचं युनिट असणार आहे सेकंड. म्हणून एस आय युनिट झालं उमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं रॅडियन पर सेकंड. त्याच्यानंतर आपण ह्याचे लिहूया डायमेन्शन. तर डायमेन्शन काय असतील, तर थीटा हा डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. आणि मग टाइमला डायमेन्शन असतील आणि टाइमचे डायमेन्शन टी रेस टू वन, टी ची पॉवर वन असतील, वरती गेल्यानंतर होतील मायनस. म्हणून झिरो इन मास आपण LMT मध्ये घेऊया, झिरो इन लेंथ, झिरो इन मास आणि मायनस वन इन टाइम. दिस इज द डायमेन्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर एक आपल्याला डेरिवेशन आहे, छोटस डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन मी काही इथं घेणार नाही, पण त्याच्यावरून एक डायरेक्ट फॉर्म्युला जसं आपण रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिफाईन केला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तसाच एक फॉर्म्युला आहे रिलेशन बिटवीन
लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी, तर व्ही इक्वल टू आर उमेगा हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला सांगतो रिलेशन बिटवीन व्ही मीन्स लिनियर वेलॉसिटी आणि उमेगा म्हणजे असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, तर हे झालं अँग्युलर वेलॉसिटी. आता त्याच्यानंतर आपण विचार करूया अँग्युलर एक्सेलरेशनचा. एक्सेलरेशनचा जसा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला व्हेलॉसिटीचा, तसा जनरल फॉर्म्युला तुम्ही एक्सेलरेशनचा सांगू शकता का? आपल्याला पाहायचा आहे आता अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन, अँग्युलर एक्सेलरेशनचा सिम्बॉल आहे अल्फा. तर लिनियर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण घेतो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, आणि चेंज इन व्हेलॉसिटी व्ही टू अपॉन व्ही वन माइन अपॉन टाइम, व्ही टू मायनस व्ही वन अपॉन टाइम म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणतो. मग आपल्याला जर अँग्युलर एक्सेलरेशन पाहिजे असेल तर अल्फा ए च्या ठिकाणी लिहावं लागेल अल्फा, व्ही च्या ठिकाणी लिहिणार आपण अँग्युलर व्हेलॉसिटी, ती पण असणार फायनल इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा वन, आणि टाइम घेऊया टी. म्हणजे चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड द अँग्युलर एक्सेलरेशन, किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून मी ह्याची डेफिनेशन लिहिताना असं म्हणतो द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड अँग्युलर एक्सेलरेशन. तर हा ही झाली डेफिनेशन ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. मग अँग्युलर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण काय घेऊ शकतो, तर अँग्युलर एक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. अँग्युलर एक्सेलरेशन आपण दाखवतो अल्फान, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम, म्हणजेच अल्फा इक्वल टू डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी असा सुद्धा आपण फॉर्म्युला घेऊ शकतो. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला झाला अँग्युलर एक्सेलरेशनचा. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे त्यावेळेस त्याच्यापाशी असणारं जे एक्सेलरेशन आहे ते पण कोणतं, अँग्युलर एक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला डी ओमेगा अपॉन डी टी आहे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर ह्याचं एसआय युनिट आपण काय लिहू शकतो, एसआय युनिट आपण लिहू शकतो अँग्युलर एक्सेलरेशनचं. ओमेगाचं युनिट काय आहे रॅडियन पर सेकंड, आणि टाइमचं युनिट काय आहे सेकंड, म्हणजेच काय होतील रॅडियन पर सेकंड स्क्वेअर होतील. ठीक आहे, कारण ओमेगाचा फॉर्म्युला थीटा अपॉन टाइम आपण लिहिला नाही, हा इथं फॉर्म्युला मी लिहितो ओमेगा इक्वल टू थीटा अपॉन टी. तर इथं ओमेगाचं युनिट रॅडियन पर सेकंड आणि खाली टाइमचं युनिट सेकंड, सेकंड खाली डिवाइडला आले सेकंड इंटू सेकंड झाले सेकंड स्क्वेअर, दिस इज द एसआय युनिट ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो ह्याचे डायमेन्शन, ह्याचे लिहू शकतो डायमेन्शन. तर रॅडियनला डायमेन्शन नाहीत म्हणून झिरो इन लेंथ, झिरो इन मास, आणि टी रेस टू मायन टू वरती आल्यानंतर होतील मायनस टू, म्हणजे मायनस टू इन टाइम. हे झाले डायमेन्शन ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. ओके, तर हा सुद्धा फॉर्म्युला मी लिहितो इथं अल्फा इक्वल टू ओमेगा अपॉन टी, हा फॉर्म्युला आपण घेऊया अँग्युलर एक्सेलरेशनचा. आणि जसं आपण रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिलं, तसंच आपण रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन फॉर्म्युला असा लिहू शकतो ए इक्वल टू आर अल्फा, ए इक्वल टू आर अल्फा. तर हा पॉईंट झाला अँग्युलर एक्सेलरेशनचा. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की टाइप्स ऑफ एक्सेलरेशन, ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेस किती टाईपचे एक्सेलरेशन असतात. आता ते टाइप्स पण कोणते पाहिजेत, लिनियर मधले. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो, आता ही गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो, सपोज आपण पार्टिकल घेतला आणि हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, तर ह्या पार्टिकल पाशी कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी असणार आहेत. तर पहिली गोष्ट एस असणारे, व्ही असणारे, ए असणारे, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन असणारे. त्याचबरोबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन असणारे. आणि ह्या एक्सेलरेशन मध्येच आपण दोन टाईप पाहणार आहे, त्याच्यातला पहिला टाईप आहे टँजेन्शियल एक्सेलरेशन आणि दुसरा आहे रेडियल एक्सेलरेशन. आता हे जे आपण थीटा ओमेगा आणि अल्फा ह्या तिन्ही फिजिकल क्वांटिटी आपण पाहिल्या अँग्युलर साठी, आणि ह्या तीन फिजिकल क्वांटिटी आहेत लिनियर साठी, हे आपल्याला माहित आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याची सगळ्या फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहेत हे सुद्धा आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन आर द
वेक्टर फिजिकल क्वांटिटी आणि आपल्याला माहित आहे की ज्या वेक्टर फिजिकल क्वांटिटी असतात त्या वेक्टर फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड असते त्याचबरोबर डायरेक्शन असते. तर ह्याच्या डायरेक्शन आपण सांगू शकतो. पण ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेस त्याला अजून फिजिकल क्वांटिटी ऍड होत आहेत. त्या आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सलरेशन. तर ह्या तिन्ही सुद्धा फिजिकल क्वांटिटी ह्या वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहेत. ठीक आहे. मग ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेस ह्या तिघांची डायरेक्शन कुठे असते? तर ह्याच्यामध्ये ह्या पार्टिकलला कोणत्याही पोझिशनला, पार्टिकल कोणत्याही पोझिशनला असेल त्याची पोझिशन दाखवायची असेल तर आपण जो पोझिशन वेक्टर ड्रॉ करतो त्याला आपण नाव दिलेलं आहे रेडियस वेक्टर. म्हणजे रेडियस वेक्टरची डायरेक्शन असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. पण त्या पार्टिकलची जी लिनियर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असणार आहे त्या असणार आहे अशी. म्हणजे त्या पोझिशनला जर मी टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट सांगणार आहे डायरेक्शन ऑफ द लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन मधील असणारे टँजेन्शियल ऍक्सलरेशन डायरेक्शन ऑफ द टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आणि हे जे ऍक्सलरेशन आहे रेडियल ऍक्सलरेशन हे असतो टू वन्स द सेंटर. म्हणजे टू वन्स द सेंटर जे ऍक्सलरेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे रेडियल ऍक्सलरेशन. तर मी एक्सप्लेन करणारे डिटेल टँजेन्शियल आणि रेडियल मधला फरक काय आहे पण त्याच्या अगोदर आपण पाहूया थीटा, ओमेगा आणि अल्फा हे सुद्धा वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहेत. मग त्याच्या डायरेक्शन कुठे असतात? तर थीटा, ओमेगा आणि अल्फा ह्या तिघांच्या डायरेक्शन दाखवण्यासाठी एक रूल आपल्याला वापरावा लागतो. तो आहे राईट हँड रूल. तो आहे राईट हँड रूल. आता तो रूल काय आहे त्याचं स्टेटमेंट वगैरे मी तुम्हाला इथं सांगणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की राईट हँड रूल काय आहे. की हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि हा आहे त्याचा सेंटर ओ. ह्या सेंटरला जर एक आपण अशी लाईन ड्रॉ केली तर तो असणार आहे ऍक्सिस आणि ह्या ऍक्सिसच्या अराउंड काय करतो हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. तर राईट हँड रूल काय सांगतो, इमॅजिन करा की हा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस आपल्या राईट हँड मध्ये हेल्ड केलेला आहे, पकडलेला आहे आणि ह्या ज्या फिंगर्स आहेत ह्या फिंगर्स कर्व्ह केलेल्या आहेत इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल आणि त्याच वेळेस हा थंब हा आउट स्ट्रेच केलेला आहे. मग ह्या राईट हँड रूल काय सांगतो, तर ह्या ज्या कर्व्ह केलेल्या आहेत फिंगर्स त्या फिंगर्स आपल्याला डिनोट करतात डायरेक्शन ऑफ द सर्क्युलर मोशन, डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल अँड थंब आपल्याला दाखवतो डायरेक्शन ऑफ द थीटा, डायरेक्शन ऑफ द ओमेगा, डायरेक्शन ऑफ द अल्फा. म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन. म्हणजे पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर डायरेक्शन ही परपेंडिक्युलर टू द दिस प्लेन असणार आहे पण ती बाहेरच्या साईडला असणार आहे. जर पार्टिकल असा फिरत असेल क्लॉकवाईजला तर ह्या तिघांची डायरेक्शन ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल पण पलीकडच्या डायरेक्शनला असणार आहे. म्हणजेच एक पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर मोशन करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये किती प्रकारच्या डायरेक्शन आहेत आणि किती फिजिकल क्वांटिटी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होत आहेत. तर लिनियरच्या, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर टँजेन्शियल ऍक्सलरेशनचे डायरेक्शन टँजेंटला असणार आहे अलॉंग द टँजेंट, रेडियस वेक्टरचे डायरेक्शन टुवर्ड्स अवे फ्रॉम द सेंटर, रेडियल ऍक्सलरेशनचे डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आणि थीटा, ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन. एवढ्या फिजिकल क्वांटिटी फक्त एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना होत आहेत किंवा आपल्याला त्या टर्म्स विचारात घ्याव्या लागतात. आता मी एक्सप्लेन करतो तुम्हाला की हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन काय आहे. की ज्यावेळेस पार्टिकल हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एकदम इझी एक्झाम्पल देणार आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. की सपोज आपल्यापाशी एक असा कर्व्ड रोड आहे, ठीक आहे, असा एक कर्व्ड रोड आहे आणि ह्या रोडच्या आरा, ह्या रोड वरून एक बायसिकल चाललेली आहे किंवा एखादी व्हेकल चाललेली आहे, कार चाललेली आहे आणि ज्यावेळेस कार ही ह्या कर्व्ड रोड वरून स्पीड इन्क्रीज करत चालली असेल म्हणजे नॉन युनिफॉर्म स्पीडनं चालली असेल तर तिथं काय होणार आहे की ऍक्सलरेशन इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि ते जे ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि हे असणार आहे टँजेंट टू दिस पोझिशन. म्हणजे त्या कारच्या, त्या व्हेकलच्या पोझिशनला जर आपण टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट म्हणजे असणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन. कारण ते ऍक्सलरेशन काय करतंय, त्या कारचं, व्हेकलचं, बायसिकलचं स्पीड इन्क्रीज करतोय, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी स्पीड चेंज होतं तिथं असतो ऍक्सलरेशन, हे आपल्याला माहित आहे. पण त्याचबरोबर हा पार्टिकल काय करतोय, स्पीड इन्क्रीज करत करत, म्हणजे ही कार व्हेकल काय असेल ते स्पीड इन्क्रीज करत करत अशी कर्व्ड मोशन पण घेतोय आणि ही मोशन कशी होते, सर्क्युलर मोशन होते. मग ही सर्क्युलर मोशन करण्याचं काम जो
ऍक्सलरेशन करतो त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणतो रेडियल ऍक्सलरेशन. ओके, म्हणून टुवर्ड द सेंटर हे जे ऍक्सलरेशन आहे ते असणार आहे रेडियल ऍक्सलरेशन. आणि जर रेडियल ऍक्सलरेशन जर पार्टिकल पाशी प्रेझेंट असेल तर आणि तरच सर्क्युलर मोशन होऊ शकते. त्याच्यामुळं इन केस ऑफ सर्क्युलर मोशन रेडियल ऍक्सलरेशन हे कधीही झिरो नसतं. नेव्हर. सर्क्युलर मोशन मध्ये रेडियल ऍक्सलरेशन कधीही झिरो नसतं. पण हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन मात्र UCM मध्ये म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये झिरो असतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन झिरो असतं आणि नॉन युसीएम मध्ये हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन नॉट झिरो असतं. ठीक आहे, मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण कोणाला म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, त्याला आपण म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे ह्या ठिकाणी मी डेफिनेशन देतो युसीएमची मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड UCM. म्हणून आपण काय लिहूया, इन UCM टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज इक्वल टू द झिरो. UCM मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन झिरो असतं. आणि मग हे जर टँजेन्शियल ऍक्सलरेशन असेल, हा टँजेंट ड्रॉ केल्यानंतर हे टँजेन्शियल ऍक्सलरेशन असेल आणि हे असणारे रेडियल ऍक्सलरेशन, म्हणजे ही मोशन जी आत्ताची आहे ही मोशन कोणती असली पाहिजे? नॉन UCM, कारण नॉन UCM मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन प्रेझेंट असणार आहे. मग हे टँजेन्शियल आणि हे रेडियल, तर हिथं हे जे ऍक्सलरेशन मिळणार आहे त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणणार आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. मग सर्क्युलर मोशन मध्ये रिझल्टंट ऍक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा असतो, रिझल्टंट ऍक्सलरेशन वेक्टर आर इक्वल टू वेक्टर टी प्लस वेक्टर आर. आणि हा मी आर इथं म्हणत नाही, हे आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. तर रिझल्टंट ऍक्सलरेशन असणार आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन प्लस रेडियल ऍक्सलरेशन. हा वेक्टर फॉर्म मध्ये आपण फॉर्म्युला घेतला. हाच फॉर्म्युला जर मी स्केलर फॉर्म मध्ये घेतला तर आपल्याला तो मॉड मध्ये घ्यावा लागेल आणि पुढे येणार आहे एटीचा स्क्वेअर प्लस एआरचा स्क्वेअर. ओके, तर हा झाला मॅग्निट्यूड मध्ये रिझल्टंट ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. ओके, म्हणजे टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन तुम्हाला समजले, रिझल्टंट ऍक्सलरेशन समजलं. मग हा जो फॉर्म्युला आहे ए इक्वल टू आर अल्फा, हा जो फॉर्म्युला आहे तो आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा. म्हणजे लक्ष द्या, मी इथं वेक्टर ए इक्वल टू असं लिहू शकतो वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे लिहावा लागेल वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर आर. हा झाला टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. आणि रेडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे तो आहे वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर व्ही. हे आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये डिराईव्ह करणार आहे हे फॉर्म्युले कसे आले ते. ठीक आहे, हा तर आपल्याला समजला रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन अँड रेडियल ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन ह्यांच्यामधलं जे रिलेशन आहे तो हा फॉर्म्युला दाखवणार आहे. आणि मग हे जे ऍक्सलरेशन आहे ते कोणतं असणार आहे? टँजेन्शियल ऍक्सलरेशन असणार आहे. ओके, म्हणजे टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन झाले. आता आपण पाहूया पिरियॉडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं. तर ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करत असतो आणि सर्क्युलर मोशन करत असताना पार्टिकलला एक फेरी कम्प्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला आपण म्हणतो पिरियॉडिक टाइम. बरोबर आहे, म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा स्टार्ट झाला ए पोझिशन पासून आणि परत तो कम्प्लीट एक सर्क्युलर मोशन करून ए पर्यंत पोहोचला तर त्या पार्टिकलला जो टाइम लागलेला आहे त्या टाइमला आपण म्हणणार आहे पिरियॉडिक टाइम. बरोबर आहे, म्हणून मी पिरियॉडिक टाइमची डेफिनेशन लिहितो पिरियॉडिक टाइमचा सिम्बॉल आपण दाखवतो कॅपिटल टीन. तर टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग पण त्या पार्टिकलनं काय केली पाहिजे? परफॉर्मिंग UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन केली पाहिजे. तर टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड पिरियॉडिक टाइम.
ओके मग पिरियॉडिक टाइमचं फॉर्म्युला आपण इथं लिहूया. आपण हे सगळं इरेज करू. पिरियॉडिक टाइम नंतर आपल्याला पाहिजे आहे फ्रिक्वेन्सी. हे जे फॉर्म्युले तुम्हाला नवीन नवीन समजतायत ते फॉर्म्युले तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहून काढले पाहिजेत आणि ते सारखे वाचले पाहिजेत, ते रिवाइज केले पाहिजेत. कारण जेवढे तुमचे फॉर्म्युले परफेक्ट असतील फिजिक्समध्ये तेवढे तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी इझी जाणार आहेत. तर फॉर्म्युल्यासाठी एक तुम्ही एक फॉर्म्युला वही करू शकता आणि ते फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहा, सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहा आणि कंटिन्युअस त्याचं रिव्हिजन करत राहा, ते पाठ करा फॉर्म्युले. तर पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया. आपल्याला वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय माहितीये, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी इक्वल टू किंवा स्पीड इक्वल टू, मी असं लिहितो स्पीड इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला काय माहितीये, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफोर टाइमचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, टाइमचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल डिस्टन्स, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग हा जो टाइम आहे तो टाइम आपण दाखवूया कॅपिटल टीन. आणि पार्टिकल ए पोझिशन पासून परत ए पोझिशन पर्यंत येण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर केलं, तर ते डिस्टन्स असणारे सर्कमफरन्स ऑफ सर्कल एवढं, बरोबर आहे. म्हणून डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण घेणार आहे 2πr आणि स्पीड म्हणजे घेणार आहे व्ही. ज्यावेळेस वेक्टर व्ही घेतो त्यावेळेस आपण म्हणतो त्याला व्हेलॉसिटी, आणि फक्त व्ही लिहितो म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच कोण असतो, तर स्पीड असतो. कारण स्पीड हे काय आहे, वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. तर पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला टी इक्वल टू 2πr, हा एक फॉर्म्युला मिळाला, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. बट अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की व्हीचा फॉर्म्युला आर ओमेगा आहे, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आताच आपण पाहिलेला आहे. म्हणून या व्हीच्या ठिकाणी मी आर ओमेगा पुट करतो. तर टी इक्वल टू 2πr डिवायडेड बाय आर ओमेगा. इथं आर ला आर कॅन्सल होतील म्हणजे टी इक्वल टू 2πr अपॉन ओमेगा. हा जो फॉर्म्युला मिळाला हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला मिळाला पिरियॉडिक टाइमचा. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे इन टर्म्स ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, आणि हा जो फॉर्म्युला मिळाला तो झाला इन टर्म्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके मग हा जो पिरियॉडिक टाइम आहे त्याचं युनिट काय असेल, तर तो टाइम असेल किंवा तो पिरियॉडिक टाइम असेल, तर टाइमचं जे युनिट असतं ते युनिट असणार आहे सेकंद. म्हणून पिरियॉडिक टाइमचं जे युनिट आहे ते आहे सेकंद. आणि डायमेन्शन जर आपल्याला लिहायचे असतील पिरियॉडिक टाइमचे, तर टाइमचे डायमेन्शन आपल्याला माहित आहेत, झिरो इन लेंथ, झिरो इन मास आणि वन इन टाइम. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ पिरियॉडिक टाइम. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आहे फ्रिक्वेन्सी. जर एका एका सेकंदामध्ये जेवढ्या नंबर ऑफ टाइम्स पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, आणि एक सेकंद म्हणजे आपण घेतो युनिट टाइम. ज्या ठिकाणी आपण युनिट हा शब्द वापरणार आहे, सपोज मी युनिट मास म्हटलं, फिजिक्समध्ये ज्यावेळेस युनिट मास आपण म्हणतो त्यावेळेस आपण घेतो 1 kg, ज्यावेळेस आपण युनिट टाइम म्हणतो त्यावेळेस तो घेतो 1 सेकंद, ज्यावेळेस मी म्हणणारे युनिट लेंथ त्यावेळेस घेणारे 1 मीटर, मी फोर्स घेतला युनिट फोर्स तर तो असणार आहे 1 न्यूटन. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी युनिट हा शब्द येणार आहे तिथं असणार आहे 1, आणि आपल्याला माहित आहे की युनिट व्हेक्टर म्हणजे असा व्हेक्टर की त्याची मॅग्निट्यूड 1 असते. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सीचा फ्रिक्वेन्सी नंतरचा पॉइंट आपण बघूया. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आपण घेतो स्मॉल एन. द नंबर ऑफ रिव्होल्युशन, द नंबर ऑफ रिव्होल्युशन परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पर युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी, इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल किंवा इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर नंबर ऑफ रिव्होल्युशन परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे असा पार्टिकल तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि त्यानं पर युनिट टाइम म्हणजे एका सेकंदामध्ये किती रिव्होल्युशन केले त्याला आपण म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी. आणि ज्याचा पिरियॉडिक टाइम जास्त असतो त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला पार्टिकल आहे, एक एक्झाम्पल देतो, एका सेकंदामध्ये 10 वेळा रिव्होल्युशन होत आहेत आणि एका सेकंदामध्ये सपोज 100 वेळा रिव्होल्युशन होत आहेत, तर जिथं 10 वेळा रिव्होल्युशन होत आहेत तो पार्टिकल स्लो जात असला पाहिजे आणि त्याचा पिरियॉडिक टाइम हा जास्त असला पाहिजे. आणि ज्याचा पिरियॉडिक टाइम जास्त आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे, आणि ज्याचा पिरियॉडिक टाइम कमी असणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, जास्त. एका सेकंदात 100 वेळा म्हणजे तो पटपट फिरतोय म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, जास्त आहे. म्हणजेच रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी आणि जसं आपल्याला माहित आहे की
आपल्या घड्याळामध्ये तीन हँड्स आहेत, एक आहे अवर हँड, त्याच्यानंतर मिनिट हँड अँड सेकंड हँड. जर तो तास काटा आहे तो तास काटा स्लो जातोय म्हणून त्याचा पिरियॉडिक टाइम जास्त आहे. आणि तास काट्याचा जो पिरियॉडिक टाइम आहे, ओके, अवर हँड त्याचा जो पिरियॉडिक टाइम आहे तो किती आहे, तर तो 12 पासून परत 12 पर्यंत येतो, म्हणजे 12 अवर्स हा आहे त्याचा पिरियॉडिक टाइम. ज्यावेळेस आपण मिनिट हँड घेतो त्यावेळेस त्याचा पिरियॉडिक टाइम आहे 60 मिनिट, कारण त्या मिनिट हँडला एक फेरी कम्प्लीट करण्यासाठी 60 मिनिट लागतात. आणि ज्यावेळेस आपण सेकंड हँडचा विचार करतो त्यावेळेस त्याला 60 सेकंड लागतात, हा आहे पिरियॉडिक टाइम. तर ह्याच्यामध्ये पिरियॉडिक टाइम सगळ्यात कमी कुणाचा आहे, सेकंड हँडचा, कारण तो 60 सेकंड आहे. म्हणून ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त आहे, म्हणजे ज्याचा पिरियॉडिक टाइम कमी असेल त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे. आणि म्हणून आपल्याला रिलेशन काय मिळालं फ्रिक्वेन्सी आणि पिरियॉडिक टाइम मध्ये, तर फ्रिक्वेन्सी आणि पिरियॉडिक टाइम मध्ये रिलेशन मिळालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असणार आहे 1/T. ओके, मग टी चा फॉर्म्युला काय आहे, तर 2πr/V, 2πr/V, म्हणजेच हा व्ही वरती गेल्यानंतर होईल मल्टिप्लाय, म्हणजे व्ही अपॉन 2πr, हा सुद्धा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो फ्रिक्वेन्सीचा. तसाच इथे टी चा फॉर्म्युला काय आहे, 2πω, आणि ओमेगा वरती गेला तर एन इक्वल टू ओमेगा अपॉन 2π, हा सुद्धा फॉर्म्युला आपण लिहू शकतो फ्रिक्वेन्सीचा. तर हे फॉर्म्युले झाले फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल. मग ह्याचं जे एसआय युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं, जे एसआय युनिट आपण घेतो ते एसआय युनिट घेतो हर्ट्स. ओके, एसआय युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट आहे हर्ट्स. आणि त्याचा जो सिम्बॉल घेतो तो आपण एच झेड घेतो, कॅपिटल एच स्मॉल झेड. आणि डायमेन्शन काय असतील फ्रिक्वेन्सीचे, डायमेन्शन काय असतील, तर 1/T आहे टी चे डायमेन्शन, t^1 वरती गेल्यानंतर -1, म्हणजे 0 इन लेंथ, 0 इन मास आणि -1 इन टाइम इज द डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. आय होप तुम्हाला हे सगळं लक्षामध्ये आलं असेल, कारण मी ते कन्सेप्ट आहे ते थोडेसे फास्ट एक्सप्लेन केलेले आहेत. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम हे दोन एक्सप्रेशन आणि त्याचे किंवा त्याचे डेरिवेशन आपले ह्या चॅप्टर मधले राहिलेले आहेत. नाहीतर आपला हा चॅप्टर कम्प्लीट एकदम डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे. जे विद्यार्थी अजून नवीन आहेत त्यांनी हा चॅप्टर कम्प्लीट पाहिला असेल तर मी युट्यूबवरती एक प्लेलिस्ट तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये ह्या टॉपिकच्या रिलेटेड सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर हा टॉपिक कम्प्लीट पाहायचा असेल तर तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता. थँक्यू.